लोकसभा लढण्यासाठी कोणतं ठराविक नावच पाहिजे असं काही नाही आहे, म्हणून आमच्याकडे सगळे सक्षम उमेदवार आहेत. त्यामुळे बिनविरोध किंवा पहिलं पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये संस्कृती होती की एखादा गेला आणि त्याच्या घरातलं कोणी उभं राहणार असेल तर आपण त्याला बिनविरोध देतो. काँग्रेस पक्ष निश्चितच त्याच्यामध्ये दावा करणार आणि मला जेवढं वाटतं की महाविकास आघाडीच्या नेत्यांनासुद्धा ही गोष्ट मान्य असणार आहे. पोटनिवडणुकीमध्ये खुद्द शहराध्यक्ष अरविंद शिंदे असतील रिंगणात खासदारकीसाठी की मोहन जोशी साहेब असतील किंवा दंगेकरांना पुन्हा एकदा संधी मिळेल? नाही, मी आपल्याला परत एकदा म्हणलं, काँग्रेस पक्षाचा साधा ब्लॉक अध्यक्ष असेल किंवा कार्यकर्ता असेल तोसुद्धा आमच्या दृष्टिकोनातनं सक्षम आहे. लोकसभा लढण्यासाठी कोणतं ठराविक नावच पाहिजे असं काही नाही आहे, म्हणून आमच्याकडे सगळे सक्षम उमेदवार आहेत. त्या त्या वेळेला कुणाला उतरवायचं हे पक्ष ठरवत असतं आणि पक्ष ज्या वेळेला उमेदवारी देतील त्यावेळेला एकच निकष असेल, ते निवडून येण्याचा निकष असेल. ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल अशाही चर्चा होत आहेत, मात्र तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या एकीकडे राहुल गांधी यांची जी खासदारकी ज्या पद्धतीने रद्द करण्यात आली त्यानंतर ही निवडणूक बिनविरोध होईल काय वाटतं? बिनविरोधचा विषय गेल्या वेळेलाच निघून गेला, ज्या वेळेला कोल्हापूरची इलेक्शन त्यांनी बिनविरोध केली नाही, मुंबईची इलेक्शन बिनविरोध केली नाही, सोलापूरची केली नाही, नांदेडची केली नाही आणि पुण्याची मग त्यामुळं झाली नाही. त्यामुळं बिनविरोध किंवा पहिलं पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये संस्कृती होती की एखादा गेला आणि त्याच्या घरातलं कोणी उभं राहणार असेल तर आपण त्याला बिनविरोध देतो. पण 5 निवडणुकांमध्ये भाजपने अशी कोणतीही संस्कृती पाळली नसल्यामुळे ही सुद्धा निवडणूक होईल. शेवटचा प्रश्न आहे, या जागे ही निवडणूक कोणी लढावी यासाठी महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय होईल की काँग्रेस कन्फर्म ही जागा लढणारच आहे? मी माझ्या पक्षाच्या दृष्टिकोनातनं सांगतो की माझ्या पक्षाची ती जागा असल्यामुळे काँग्रेस पक्ष निश्चितच त्याच्यामध्ये दावा करणार आणि मला जेवढं वाटतं की महाविकास आघाडीच्या नेत्यांनासुद्धा ही गोष्ट मान्य असणार आहे की ही एकमेव जागा काँग्रेस लढत आली आणि ती काँग्रेस लढेल असं त्यांनासुद्धा मान्य होणार आहे. धन्यवाद. तर हे होते अरविंद शिंदे शहराध्यक्ष की त्यांनी सांगितलं की ही जागा आमचीच आहे आणि आम्ही कोणाशी मागायची आम्हाला गरज नाही, या जागेवर दावा आमचाच असणार आहे आणि काँग्रेसची मीटिंग झाल्यानंतर याबाबत आम्ही तुम्हाला निर्णय स्पष्ट करू. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे.